नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजपच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी पाहायला मिळाली. खरं तर नंदुरबार नगरपालिका आजवर महाराणीच्या बाबतीत कधीही चर्चेत नव्हती. मात्र अनेक वर्षांनी काळा दिवस पालिकेच्या राजकारणात नोंद झाला. प्रभागात कामे होत नाहीत, सत्तेचा वापर फक्त आपल्या प्रभागात आणि अर्थकारणाकरिता केला जातो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. काँग्रेसकडे पालिकेत संख्याबळ जास्त असल्याने सर्वच प्रस्ताव एका मताने मंजूर करण्याचा घाट नेहमीच होत असतो, त्यावर कोणतीही चर्चा करत नाहीत. यावरून सर्वसाधारण सभेत राडा पाहायला मिळाला. इतकंच काय, भांडणाचे रूपांतर मारामारीत हाणामारीत पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण दिवस शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपच्या दोन नगरसेवकांना मारहाणीत धक्काबुक्की तर नगरसेविकेच्या पतीला गंभीर मारहाण करण्यात आली. या घटनेमध्ये दोघी गटांनी परस्पर तक्रार शहर पोलिसात दाखल केली आहे. विशेष म्हणजे 3 एप्रिलला 11 वाजता घडलेल्या घटनेनंतर कोणालाही अटक करण्यात आली नाही, त्यामुळे पोलिसच घडलेल्या प्रकारावर दुर्लक्ष करताय का हाच प्रश्न पडतोय. सर्वसाधारण सभेत झालेल्या राड्याची साधी तक्रारही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना द्यावीशी वाटली नाही. पालिका मुख्याधिकारी घटनेनंतर कुठेही दिसले नाहीत, त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही का होऊ नये असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. घडलेल्या घटनेला पोलीस कशी पाठराखण करतय त्यावर एक नजर टाकू शकता. 30 तासात एकही आरोपी अटक करण्यात आलेली नाही, कारण सोयीस्कररित्या धरपकड करण्यात आलेल्यांना पोलीस अधिकारी सोडून देत होते, तेही नगरसेवकांच्या सांगण्यावरून. आपण पाहू शकतोय या चित्रातून, आरोपी पकडला त्याला सभागृहाच्या बाहेर काढून नेले जात होते. नगरसेवक आलेत त्याच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. जणू काही आदेश दिल्याप्रमाणे सोडून दिले. खाकीवर्दी दंगेखोरांना आणि हल्लेखोरांना सोडण्यास आणि दहशत माजवण्यास मदत करते का? पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आणि जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही होईल का हे येणाऱ्या पुढील काळात पाहण्याचे महत्वाचे ठरणार आहे. NCON News साठी कॅमेरामन पंकज सोनेसह रामचंद्र बारी, नंदुरबार.